सर्वांना शुभ दिवस हे सर्व कंप्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की मागच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण टूल्सचा पुन्हा अभ्यास केला त्यानंतर आपण टूल्सचा वापर करून सराव केला टूल्सवर सराव नाही केला तर आपण सर्व काही लगेच विसरू शकतो म्हणून आपण आजच्या दिवसाची सुरुवात मागच्या वर्गाच्या रिव्हिजनने करू आपल्याला आठवत आहे का आपण कलर बॉक्स वन चा वापर का करतो आपण कलर बॉक्स वन चा वापर आउटलाईन चा रंग बदलण्यासाठी करतो आपण सांगू शकता का की आपण थिकनेस ऑफ द लाईन चा वापर का करतो आपण थिकनेस ऑफ द लाईन चा वापर करून लाईन ची साईज कमी किंवा जास्त करू शकतो आता आपण सर्वांनी आपला कम्प्युटर सुरू करा आणि एम एस पेंट फाईल ओपन करा एम एस पेंट फाईल कशी ओपन करतात हे आपल्याला माहित आहे का जर आपल्याला एम एस पेंट फाईल ओपन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ मध्ये पाहून एम एस पेंट फाईल कशी ओपन करायची हे शिकू शकता चला आता आपण पेन फाईल कशी ओपन करतात हे शिकूया सर्वात प्रथम डेस्कटॉप वर डाव्या बाजूला स्टार्ट बटन शोधा आणि त्यावर आपला पॉइंटर घेऊन जा आणि क्लिक करा आपल्या समोर एक बॉक्स येईल त्यामध्ये ऑल प्रोग्राम या वर क्लिक करा नंतर पुढे दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून एक्सेसरीज हा ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा त्यामध्ये पेंट हा ऑप्शन शोधा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर क्लिक करा आपली पेंटची फाईल ओपन होईल आपण सर्वांनी एम एस पेंटची फाईल ओपन केली आहे का नाही आज आपण जे शिकणार आहोत ते काही पुढील प्रमाणे आजच्या क्लास मध्ये आपण टूलच्या मदतीने अल्फाबेट्स बनवायला शिकणार आहोत त्यानंतर आपण फिलिंग विथ कलर काय असते ते शिकणार आहोत त्यानंतर फिलिंग विथ कलरचा वापर करून आपण काही चित्र काढू म्हणजेच त्रिकोण रांगोळी घर इत्यादी दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की अल्फाबेट्सना लाईन टूलच्या मदतीने आपण बनवू शकतो का नाही दिलेल्या चित्रामध्ये सर्व अल्फाबेट्स आहेत आणि सर्व अल्फाबेट्सना आपण लाईन टूलच्या मदतीने बनवू आपल्या सर्वांना माहित आहे सर्वा सर्वा का की जर आपल्याला लाईन ला काढायची असेल तेव्हा आधी आपण लाईन टूल्सला ला सिलेक्ट करणार आता आपण दिलेल्या चित्राला लाईन टूल्स आणि कलर पॅलेट्सच्या मदतीने व्हिडिओ पाहून बनवायला शिकूया सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बार घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरने साइज मधील तीन नंबरची लाइन ची थिकनेस सिलेक्ट करा आणि कलर बॉक्स वन मध्ये लाल कलर सिलेक्ट करा यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे उभी लाइन ड्रॅक करा त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि पहिल्या लाईन ला जोडून अशी अडवी लाईन काढा आपला एल तयार होईल त्यानंतर आपल्या पॉइंटरने केशरी रंग सिलेक्ट करा आणि या प्रकारे ड्रॉइंग शीटवर लाइन काढा त्यानंतर या प्रकारे आडवी लाइन काढा लाइनच्या बाहेर एकदा क्लिक करून नंतर त्या खाली या प्रकारे दुसरी लाईन काढा पुन्हा आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील गुलाबी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे तिरक्या लाइन काढून या प्रकारे लाइन काढून आपला वाय तयार होईल त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील आकाशी रंग सिलेक्ट करून ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे उभी लाइन काढा लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून लाइनच्या शेवटच्या पॉइंट पासून अशी आडवी लाइन काढा जसे की आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्यानंतर अजून एक आडवी लाइन काढा त्याच प्रकारे वरती तिसरी लाइन आडवी काढा आपला ही तयार होईल त्यानंतर कलर पॅलेट मधून निळा रंग सिलेक्ट करून आपल्या शीट वर याप्रमाणे एक उभी लाइन काढा त्यानंतर लाइनच्या मधून एक आडवी लाईन काढा त्यानंतर या प्रकारे उभी काढा आपला एच तयार होईल त्यानंतर कलर पॅलेट मधून फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे आडवी लाईन काढून त्या आडव्या लाइनच्या मध्ये उभी लाईन काढा त्याचप्रमाणे या ठिकाणी आडवी लाईन काढा आपला आय तयार होईल लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून नंतर आपल्या पॉइंटरने फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे तिरकी लाईन काढून त्या लाईन वर दुसरी तिरकी लाइन काढा आपला एक्स तयार होईल त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा नंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि पोपटी कलरला सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग शीट वर या पद्धतीने लाईन काढा त्याच लाईनला जोडून दुसरी लाईन काढा याच प्रकारे तिसरी लाईन आणि चौथी लाईन या प्रकारे आपला डब्ल्यू तयार झाला त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट मध्ये घेऊन जा आणि गुलाबी कलरला सिलेक्ट करा त्यानंतर ड्रॉइंग शीट वर या प्रकारे लाईन काढा त्यानंतर त्या लाईनला जोडून दुसरी लाईन काढा दुसऱ्या लाईन नंतर त्या दोन लाईनच्या मध्ये एक आडवी लाईन काढा जसे की व्हिडिओ मध्ये दिसत आहे आपला ए तयार होईल त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील केशरी रंग सिलेक्ट करा त्यानंतर ड्रॉइंग शीट वर या प्रकारे उभी लाईन काढा त्यानंतर त्या लाईनच्या वरती एक आडवी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे आपला टी तयार होईल त्यानंतर कलर पॅलेट मधून पिवळा रंग सिलेक्ट करा आणि शीट वर या पद्धतीने एक उभी लाईन काढा त्यानंतर एक तिरकी लाईन काढा जसे की आपण पुढे पाहू शकतो त्यानंतर दुसऱ्या लाईनच्या खालच्या बिंदूला जोडून एक उभी लाइन काढली असता आपला एन तयार होईल त्यानंतर कलर पॅलेट मधून हिरवा रंग सिलेक्ट करा आणि आपल्या शीट वर या प्रकारे तिरकी लाइन काढा त्यानंतर अजून एक तिरकी लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे आपला व्ही तयार होईल त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरने चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे आडवी लाइन काढा त्यानंतर पहिल्या लाईनला जोडून खाली तिरकी लाइन काढा नंतर तिरक्या काढलेल्या लाईनच्या खालच्या बिंदू एक आडवी लाईन काढा आपला झेड तयार होईल त्यानंतर पुन्हा कलर पॅलेट मधून निळा रंग सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर याप्रमाणे एक उभी लाईन काढा त्यानंतर त्या लाईनला या प्रकारे तिरकी लाईन जोडा तसेच खालच्या बाजूलाही एक तिरकी लाईन काढा आपला के तयार होईल जसे की व्हिडिओ मध्ये दाखविले आहे आपण सांगू शकता का की बनवलेले चित्र आपण कसे पुसू शकतो सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माऊस किंवा टचपॅडच्या मदतीने सिलेक्शन टूल वर घेऊन जा त्यावर एकदा क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल कि ज्यामध्ये आपल्याला सिलेक्ट ऑल हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक केले असता आपली पूर्ण फाईल सिलेक्ट होईल जी ला, की आपल्याला डॉटेड लाईन मध्ये दिसून येईल त्यानंतर आपल्या कीबोर्ड वरील डिलीट बटनला एकदा दाबले असता आपली पूर्ण शीट डिलीट होईल म्हणजेच आपण लिहिलेली अक्षरे पुसली जातील आपल्याला माहित आहे का की फिलिंग विथ कलर म्हणजे काय फिलिंग कलर चा उपयोग आपण कोणत्याही चित्रामध्ये कलर भरण्यासाठी करतो तसेच आपण फिलिंग विथ कलर चा उपयोग कलर बॉक्स च्या बरोबर करतो दिलेल्या चित्राला पहा दिलेल्या चित्राला पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर आपण फिल विथ कलरचा उपयोग करणार त्यावेळी आपल्याला गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल ते पुढील प्रमाणे जर आपण फील विथ कलरचा उपयोग करत असाल तर आपल्या चित्रामधील सर्व लाईन या एकमेकांना जोडलेल्या असल्या पाहिजेत आपल्या चित्रामध्ये कलर भरायचा असेल तर फील विथ कलरचा ऑप्शन सिलेक्ट करून चित्राच्या मध्ये लेफ्ट बटनने क्लिक करा जर आपण चुकून चित्राच्या बाहेर क्लिक केले तर सिलेक्ट केलेला कलर पूर्ण शीटवर भरला जाईल दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की तुम्ही हे चित्र बनवू शकता का नाही या चित्राला आपण लाईन टूल आणि फील विथ कलर च्या उपयोगाने काढू शकतो जर आपण हे चित्र काढू शकत असाल तर हे चित्र काढा चला आता आपण व्हिडिओ पाहून त्रिकोण कसा काढतात हे शिकूया जर आपल्याला काही समजले नाही तर व्हिडिओला पुन्हा पहा चला आता आपण विथ कलरचा उपयोग करून त्रिकोण कसा काढतात हे शिकूया सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला हवा असलेला कलर निवडून आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे तिरकी लाईन काढा त्यानंतर याच लाईनच्या वरच्या बिंदूला जोडून या प्रकारे दुसरी तिरकी लाईन काढा त्यानंतर या दोन लाईनच्या खालच्या बिंदूला जोडणारी एक तिसरी रेषा काढा त्यानंतर आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि विथ कलर या ऑप्शनला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला कलर वर घेऊन जा आणि चॉकलेटी कलर सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंगशीट वरील काढलेल्या त्रिकोण मध्ये घेऊन या आणि आपल्या माऊस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा चॉकलेटी कलर त्रिकोण मध्ये भरला जाईल जसे की आपल्याला समोर दिसत आहे आपला कलरचा त्रिकोण तयार होईल आपण सांगू शकता का कि या चित्राला कसे पुसता येते या चित्राला सांगितलेल्या पद्धतीने पुसा दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा कि हे चित्र कोणाचे आहे हे रांगोळीचे चित्र आहे आपण सांगू शकता का की हे चित्र काढण्यासाठी आपल्याला कोण कोणत्या टूलचा उपयोग करावा लागेल हे चित्र आपण लाईन टूल कलर पॅलेट आणि फील विथ कलरचा उपयोग करून काढू शकतो जर आपल्याला हे चित्र काढताना काही अडचणी येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका ही या चित्राला कसे काढतात रांगोळी काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल वर घेऊन जा आणि लाइन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर कलर पॅलेट मधून चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या त्यानंतर या प्रकारे तिरकी लाईन काढा आणि त्याच लाईनच्या वरच्या बिंदूला जोडून या प्रकारे दुसरी लाईन काढा त्यानंतर या दोन लाईनच्या खालच्या बिंदूला जोडणारी एक तिसरी रेषा काढा त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे या प्रकारे पहिल्या त्रिकोणवर या प्रकारे आडवी लाईन काढा त्याच लाईनच्या एका बिंदूला जोडून या प्रकारे तिरकी लाईन काढा नंतर या दोन लाईनच्या शेवटच्या बिंदूला जोडून या प्रकारे तिरकी लाईन काढा त्यानंतर आपल्या पॉइंटरला टूलबार वर घेऊन जा आणि फिल विथ कलर हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर कलर पॅलेट मधून केशरी रंग सिलेक्ट करा आणि रांगोळीच्या मधल्या भागामध्ये माऊस किंवा टचपॅडने क्लिक केले असता तो कलर या ठिकाणी भरला जाईल त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील पोपटी कलर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी भरा त्यानंतर पुन्हा कलर पॅलेट मधून फेंट निळा कलर सिलेक्ट करा आणि या प्रकारे या ठिकाणी भरा प्रकारे... कलर पॅलेट मधून हिरवा रंग सिलेक्ट करा आणि या ठिकाणी भरा त्यानंतर आपल्या पॉइंटरने कलर पॅलेट मधील निळा रंग सिलेक्ट करा आणि तो या ठिकाणी भरा त्याचप्रमाणे कलर पॅलेट मधून गुलाबी रंग सिलेक्ट करा आणि तो या दोन ठिकाणी भरा आपले रांगोळीचे चित्र तयार होईल आपण सांगू शकता का की या चित्राला कसे पुसता येते या चित्राला सांगितलेल्या पद्धतीने पुसा दिलेले चित्र पहा आणि सांगा हे कशाचे चित्र आहे हे घराचे चित्र आहे आपण सांगू शकता का की हे चित्र काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टूलचा उपयोग करावा लागेल हे चित्र आपण लाईन टूल कलर पॅलेट आणि फील विथ कलरचा उपयोग करून बनवू शकतो दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की हे तुम्ही बनवू शकता का नाही जर आपल्याला हे चित्र बनवायला येत असेल तर आपण चित्र बनवू शकता नाहीतर व्हिडिओच्या मदतीने चित्र कसे बनवायचे ते शिका चला आता आपण कलरचे घर एम एस पेंट मध्ये कसे काढतात हे शिकूया त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या टूल घेऊन जा आणि लाईन टूल ला सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला हवी असलेली थिकनेस चा उपयोग करून आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि या प्रकारे एक तिरकी लाइन काढा त्यानंतर त्यास लाइनच्या वरच्या बिंदूला जोडून या प्रकारे दुसरी तिरकी लाइन काढा त्यानंतर लाइनच्या बाहेर क्लिक करून पुन्हा या दोन लाइनच्या खालच्या बिंदूंना जोडणारी या प्रकारे तिरकी रेषा काढा आपल्या घराचे छत तयार होईल त्यानंतर या प्रकारे या बिंदूला जोडून एक उभी लाईन काढा आणि त्यानंतर याच लाईनच्या खालच्या बिंदूला जोडून या प्रकारे आडवी लाईन काढा त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून पुन्हा या प्रकारे या बिंदूपासून सरळ उभी लाईन काढा आपल्या घराचे छत आणि भिंती तयार झाल्या त्यानंतर दार काढण्यासाठी या प्रकारे उभी लाईन काढा त्यानंतर त्या उभ्या लाईनच्या वरच्या बिंदूला जोडून या प्रकारे आडवी लाईन काढा त्यानंतर त्या आडव्या लाईनच्या दुसऱ्या बिंदूला जोडून या प्रकारे उभी लाईन काढा आपल्या घराचे दार तयार होईल त्यानंतर या प्रकारे दारावर छोटी लाईन काढून त्याला जोडणारी दुसरी लाईन काढून नंतर तिसरी आणि चौथी लाईन काढा त्यानंतर आपल्या पॉइंटरला फिल विथ कलर या ऑप्शनवर घेऊन जा आणि तो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि लाल कलर सिलेक्ट करा आणि तो कलर या त्रिकोणामध्ये भरा पुन्हा आपल्या पॉइंटरला कलर पॅलेट वर घेऊन जा आणि पिवळा कलर सिलेक्ट करा तो कलर या प्रकारे घराच्या आतमध्ये भरा त्यानंतर आपल्या कलर पॅलेट मधील फेंट चॉकलेटी कलर सिलेक्ट करा आणि तो कलर समोर दिसत असल्याप्रमाणे दारामध्ये भरा त्यानंतर कलर पॅलेट मधून काळा कलर सिलेक्ट करून या प्रकारे तो कलर दाराच्या हॅंडेल वर भरा आपले कलरचे घर तयार होईल आजचा क्लास इथे संपत आहे सर्वांनी एम एस पेंट ची फाईल ला क्लोज करा आता आपला कम्प्युटर शट करा आणि जर कंप्युटरला शट डाऊन करायला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ मध्ये पहा आणि शिका चला आता आपण कम्प्युटरला शट डाऊन कसे करतात हे शिकूया सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माऊस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल या बॉक्स मधील शट डाऊन या ऑप्शनवर माऊस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल आजच्या क्लासमध्ये आपण लाईन टूल्सच्या मदतीने अल्फाबेट्स कसे तयार करतात हे शिकलो नंतर फील विथ कलर काय असतात हे देखील आपण शिकलो तसेच फील विथ कलरचा उपयोग कसा करतात हे सुद्धा शिकलो तसेच आपण आज नवीन नवीन चित्र काढायला शिकलो हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत धन्यवाद